हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय ॲक्टिव्ह मन चॅनल आज तुम्हाला माझ्या मा व्हिडिओमध्ये फुलं तर दिसत आहे ती कशाची मी देवपूजेला नाहीत घेतलेली ती देवपूजा तर मी याच फुलांनी करते पण आज तुम्हाला ह्याच्यापासून एक वेगळं काय तयार होतं ते पण मी दाखवणार आहे तुम्हाला चला तर आता माझ्या किचनमध्ये त्यासाठी मी एक असं पॅराशूटचं तेल घेतलं हे सर्वांच्याच घरात असतं ते मी दोन वाटे अंदाजे तेल घेत आहे आणि पॅनमध्ये टाकून घेतलेलं आहे मी आता ते त्यासाठी मी फुलं स्वच्छ धुवून वाळवून घेतली होती ती फुलं पण मी आता तेलामध्ये टाकत आहे ते तेलामध्ये फुलं चांगली अशी बारीक गॅसवरती चांगली त्याला अशी शिजवून घ्यायची व्यवस्थित अशी एक दहा मिनिट त्याला चांगलं असं बारीक गॅसवर ठेवून घ्यायचं त्याला असं बारीक उकळ्या येतात आणि चांगली त्यामध्ये ती तळल्यासारखी अशी चांगली शिजली जातात फुलं अशी चांगली शिजवून घ्यायची आणि एक दहा मिनिटानंतर गॅस बंद करून घ्यायचा आता तुम्ही हे हे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की आता आपण हे एक तेल बनवतो या फुलांपासून पण हे तेल बनवण्यासाठी याला प्रोसेस आहे हे चार दिवस मी असंच थंड होण्यासाठी ठेवलं होतं ते चार दिवस थंड होण्यासाठी नाही लागत पण हे चार दिवस मी असंच त्याला झाकून ठेवलं होतं व्यवस्थित असं आणि ते मग तसेच तेलामध्ये ठेवलेत मी बाहेर काढलेली नव्हती आता आता ह्यामध्ये जे तेल आहे ते फुलांनी पण पिऊन घेतलेलं आहे आणि फो तेलाचा कलर बदलला आहे थोडासा आता ते आपण वाटीत काढून घेऊया आणि आपल्या रेग्युलर वापरायच्या बॉटलमध्ये आपण ते तेल भरून घेऊया असं व्यवस्थित काढून घेऊया तेल असं ते चांगलं स्वच्छ निघतं तेल पण कलर बदललेला दिसतोय तुम्हाला आता असं हे जेवढं नितळून निघतं आहे तेवढं अगोदर तेल आपण वाटीत काढून घेऊया सुरुवातीला किती निघते बघू आता तेल आपण दोन वाट्या तेल अंदाजे टाकलं होतं फुलांसाठी आता हे एक वाटी तर आपल्याला मिळालं आहे ह्याच्यामध्ये असं नितळून आलेलं तेल आता ही एक वाटी तेल असं रिकाम्या बॉटलमध्ये भरून घ्यायचं तुमच्याकडं घरात एखादी रिकामी बॉटल असली की त्यामध्ये वेगळं हे तेल भरून ठेवायचं असं व्यवस्थित आणि तुमच्याकडं ते केसांना लावण्यासाठी भृंगराजला वगैरे असं वरती एक कंगव्याच्या आकारासारखं एक वरचं त्याचं कॅप मिळतं ते त्या बॉटलला बस बसत असलं तर ते बसवून घ्यायचं माझ्याकडं बसत होतं माझ्याकडे डेटॉलची बॉटल होती त्याला बसले ते व्यवस्थित आता हे राहिलेलेच चोत्यात पण तेल आहे आता हे कसं काढून घ्यायचं चला बघूया त्यासाठी एक बॅग घ्यायची अशी व्यवस्थित स्वच्छवाली आणि त्याच्यात तो चोथा पूर्ण भरून घ्यायचा आपण फुलांचा आणि पानांचा चोथा भरून घ्यायचा आता बघा मी तुम्हाला काढून दाखवते व्यवस्थित तेल मी हातालाही लागत नाही कपड्यानं चाळणीनं गाळ्या गेलं तर कपड्याला चाळणीला खूप तेल वाया जातं आपलं आणि या कॅरीबॅगच्या पद्धतीनं काढलं तर तुमचं अजिबात तेल वाया जात नाही तुमच्याकडं जी घरात असेल ती कॅरीबॅग घ्या तुम्ही मी आणि त्याच्यात अशी पाणनी फुलं सगळी भरून घ्यायची आता काढताना थोडी काळजी घ्यायची आपण व्यवस्थित अगदी ट्रिकनं काढलं ना व्यवस्थ सर्व तेल निघतं एक थेंबीही तेल तुमचं वाया जाणार नाही असं ते मेहंदीचा कोण बनवतो तसं एका साईडला घ्यायचं आपण ते सुरुवातीला बघा आता दिसतंय तुम्हाला व्हिडिओमध्ये असं एका साईडला घ्यायचं आणि वरून थोडं प्रेस करत यायचं तेल असल्यामुळं थोडं ते वरती हाताकडच्या बाजूला पण येतं थोडंसं पण ते आपण प्रेस करत करत खाली आणायचं आणि खालचा कोणा एक कोणा का कात्रीनं त्याचा कापून घ्यायचा आपण असं व्यवस्थित वरून प असं प्रेस करत गोल फिरवत फिरवत खाली प्रेस करत यायचं हां आता झालं तयार आपला को मेहंदीच्या कोणासारखं तयार झालं की त्याचा कोणा कापून घ्यायचा आणि व्यवस्थित काप कट करून घ्यायचं आणि वाटीमध्ये ते प्रेस करत करत त्याचं तेल पूर्ण काढून घ्यायचं बघा तुम्हाला दिसते तर पूर्ण तेल निघून निघतं त्यामधलं व्यवस्थित प्रेस मात्र पाटी मागून करत राहायचं आपण प्रेस कराल तसं पूर्ण तेल असं पूर्ण नितळून निघ तेल काढल्यानंतर हा चौथा आपण कोमट पाण्यात मिक्स करून केसांना लावू शकता किंवा आंघोळीच्या पाण्यात पण तुम्ही वापरू शकता हा चोथा सुद्धा उपयोगाचा आहे फेकून नाही द्यायचा आणि या पद्धतीने ह्या चोत्याचा पण उपयोग करून घ्यायचा व्यवस्थित आपण बघा रिझल्ट किती छान आहे असं हे आपलं तेल शुद्ध तेल तयार आहे जास्वंदाचं आणि मी स्वतः हे तेल वापरत आहे माझा केस गळत नाहीत मला डायची अलर्जी आहे त्यामुळे मी हेच तेल वापरते केस पण काळे राहतात आणि व्यवस्थित राहतात अशा पद्धतीने नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ॲक्टिव्ह म्हणून चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझी ही तेल बद बनवण्याची पद्धत तुम्हीही वापरून बघा नक्की रिझल्ट येईल शंभर टक्के खात्रीचा हा घरगुती उपाय आहे आपलं जास्वंदाचं झाड तर प्रत्येकाकडेच असतं पण त्याचा उपयोग कोणत्या पद्धतीनं आणि योग्य पद्धतीनं केला आणि लगेच तेलातून फुलं काढायची नाही चार दिवस मुरल्यानंतरच काढली तर रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के येईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद